वक्फ बोर्डाच्या जमिनी किंवा मा मालमत्ता या खाजगी किंवा सार्वजनिक आस्थापनांना कवडीमूल दरानं भाड्यानं देण्याच्या प्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीनं राज्याच्या अल्पसंख्याक विभागानं महत्त्वाची पावलं उचलली आहेत मुंबईतील एका मालमत्तेचा सुधारित भाडे करार करताना मासिक भाडे रक्कम ही अवघ्या दोन हजार पाचशे रुपयांवरून वाढवून ती मासिक दोन लाख पंचावन्न हजार रुपये करण्यात आले आहे यामुळे संबंधित ट्रस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असून या रकमेचा वापर अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील मुलांच्या शिक्षणासह विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे सुधारित भाडे कराराला मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली राज्यातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व संस्थांनी याच पद्धतीनं आपल्या जमिनी आणि मालमत्तांचा सुयोग्य वापर करून उत्पन्नात वाढ करावी वाढीव उत्पन्नातून मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजना यासारख्या समाजोपयोगी उपक्रम राबवावेत वक्फ नोंदणीकृत संस्थांनी त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मालमत्ता भाडे करारावर देण्याबाबत वक्फ बोर्ड किंवा शासनाकडे सादर होणाऱ्या प्रस्तावांना शासनामार्फत मान्यता देण्यात येईल असं मलिक यांनी सांगितलं